काल महाडमध्ये आपण गेला होता, आता आंदोलन केलं, तिथं बाबासाहेबांचा मनुस्मृती लिहिलेला खाली एक फोटो होता, तो फाडला गेला. त्यानंतर महाराष्ट्रभर तुमच्या विरोधात आंदोलन केली जात आहे. कोण करते माझ्या विरोधात आंदोलन? भाजपने एवढंच मला ऐकायचं, कोण करते? भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे. ठीक आहे ना, भाजप हा भाजप हा माझा वैचारिक शत्रूच आहे, आमचं वैमनस्य जो वैचारिक. मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांचा आणि माझे वैचारिक मतभेद आहेच, ते मनुस्मृतीवर नाहीत, ते जात्यांधांमुळे आहेत, जातीपातीच्या राजकारणामुळे आहे, धर्माच्या राजकारणामुळे आहे. आणि त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे पवारसाहेबांची, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका आहे. राहिली मनुस्मृतीची गोष्ट, तर मनुस्मृतीमध्ये क्षुद्रांचा निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये स्त्री अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. ती कुठल्याही जाती वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनू हा मला मान्य नाही. मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटलं, एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते, त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या माणसाला मान्य आहे? यांना माझ्या आतनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं आहेत, त्या सगळ्यांची माफी पण मागितली. कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे, याचा अर्थ काय होतो? तेव्हा त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपीवाले की तुम्ही क्या बोल रे ज्योतिबा फुले के बारे में. आम्ही काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला की ज्या कुटुंबांनी ह्यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना, सनातन्यांनी त्यांच्या घरावरती 10-10 वर्ष बहिष्कार घातला होता. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती गेले होते, ते रायगडावरच्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक ऐतिहासिक पानं काल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे. ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहेत. मनुस्मृती जाळणार आहेत हे जेव्हा बाहेर कळलं तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जागा देऊ नका सनातन्यांना. सनातन्यांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका. एक फतेह खान देशमुख मुसोळीकर नावाचे होते, त्यांच्या घरी रात्री सुरभानाना टिपणीस आणि भाई चित्रे जेव्हा गेले तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या वापरा. त्याच्यानंतर सनातन्यांनी त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला तुम्ही जागा देऊ नका. ते म्हणाले मी मुसलमान आहे, मी आता शब्द दिला मी काही जागा मागे घेणार नाही. आणि तिथे मग आंदोलन झालं. अशा पार्श्वभूमीवर 97 वर्षानंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली, त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली, त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मला फाशी द्या, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणा कार्य करताय मी. जो जातीभेद, जो वर्णाश्रम, जो वर्णवर्चस्ववाद, जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातल्या असो, त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलं आहे मनुनी. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना. जितेंद्र रावत चुकला, माफी मागितली मोठ्या मनाने. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. सुषमा अंधारे म्हणाल्या त्याचा उद्देश बघा काय तो. दलित पॅन्थरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतायत की जितेंद्र आवडे करूच शकत नाही, त्याच्या अन्न चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे. हे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणत आहेत. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन काय मूर्ख आहे का फोटो पाडायला? अनावधानाने झालं.
उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी. सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुर्बानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस ह्यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आणि त्या सगळ्यांनी टी व्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं, त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा आहे. सर, काही ठिकाणी म्हणजे महाडमध्ये, ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्र देखील काही ठिकाणी ठीक आहे ना, आम्ही गुन्हे झेलायला तयार आहोत, चुकी आमची आहे, त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही. मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील, ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही. ह्यांना मला पुढे करून मनूला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू आहे, ते होऊ देणार नाही. राजीनामा घ्या असे देखील आता मागणी होते. कोणाचा राजीनामा पाहिजे, कुठला राजीनामा पाहिजे? आमदारकीचा राजीनामा द्या.